नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉब मध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोड मध्ये आपण एका नवीन महत्त्वाच्या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत। जवळपास 6000 प्लस जागांसाठी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे, ज्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। लिपिक हे पद या ठिकाणी भरलं जाणार आहे, ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। टायपिंग करण्याची तुमच्याकडे गरज नाही किंवा टायपिंग सर्टिफिकेटची यासाठी गरज नाही, अप्लाय करण्यासाठी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। आणि महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी तुमची परीक्षा त्याचबरोबर एक्झाम सेंटर्स बरोबर तुमचं नोकरी ठिकाण सुद्धा राहू शकतं। डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतच या ठिकाणी अप्लाय कशा प्रकारे करायचं आहे, यासाठी क्वालिफिकेशन काय आहे याबाबत माहिती घेणार आहोत। त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर चॅनल नवीन असाल तर महाजॉब चॅनलला सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड अशाच प्रकारचे डेली गव्हर्नमेंट जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला या ठिकाणी करत असतो। सर्वात महत्वाचं म्हणजे पहिला आपण या भरतीचे काही महत्वाचे मुद्दे आपण चेक करूया मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला या भरतीचं महत्व समजून जाईल। यामध्ये पहिली गोष्ट, एकूण जागा 6035 अराउंड अप्रॉक्सिमेट जागा आहेत ज्या भरल्या जात आहेत, अर्थात यासाठी महाराष्ट्रामध्ये स्पेसिफिक सुद्धा जागा आहेत ज्यासाठी तुम्ही फक्त महाराष्ट्रामधून अप्लाय करू शकता। त्यानंतर यासाठी पात्रता बघा, पदवीधर कोणती पदवी असेल तरी चालेल, आणि याचबरोबर तुम्हाला कॉम्प्युटरचं नॉलेज असणे आवश्यक आहे, ज्याबाबत मी माहिती सांगणार आहे। तिसरी गोष्ट, परीक्षा ठिकाण महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी जॉब लोकेशन्स राहणार आहेत, ज्याबाबत मी तुम्हाला माहिती देणार आहे। चौथी गोष्ट, नोकरी ठिकाण सुद्धा महाराष्ट्रामध्ये तुमचं असणार आहे। त्यानंतर यासाठी अर्जदार मेल फिमेल दोन्ही कॅन्डिडेट इलिजिबल आहेत अप्लाय करण्यासाठी। पे वेतन तुम्हाला पे मॅट्रिकनुसार या ठिकाणी मिळत आहे। दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची म्हणजे भरती ही कायमस्वरूपी राहणार आहे, त्यामुळे नक्की सर्व गोष्टी पॉझिटिव्ह आहेत। तुम्ही जर यासाठी क्वालिफाय होत असाल तर नक्की प्रयत्न करू शकता। आता जी जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध झाली आहे ती प्रसिद्ध झालेली आहे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन अर्थात IBPS, इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन IBPS यांच्यामार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस जी आहे ती पार पाडली जाणार आहे। रिक्रुटमेंट ऑफ क्लर्क्स लिपिक पदांसाठी विविध बँकांमध्ये 2023-24 साठी ही भरती या ठिकाणी होत आहे। यामध्ये तुमची शेड्यूल एक्झाम जी असणार आहे ते अराउंड September 2022 आणि October 2022 मध्ये होईल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। सर्व पदे हे क्लेरिकल कॅडर ग्रेडचे आहेत, तुम्हाला लिपिक पदांसाठी या ठिकाणी काम करावं लागणार आहे। बघूया आपण पदांची माहिती घ्या। टोटल मित्रांनो विविध स्टेट्समध्ये जवळपास 6035 जागा भरल्या जात आहेत, मात्र महाराष्ट्रामधील फक्त जागा तुम्ही फोकस केल्या तरी तुम्हाला जवळपास 775 जागांसाठी अप्लाय करता येणार आहे। यामध्ये कोणकोणत्या बँक्स आहेत तर बघा, या ठिकाणी बँक ऑफ बडोदा अर्थात महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जागा नाहीत। बँक ऑफ इंडियाच्या टोटल 157 जागा आहेत, कॅनरा बँक 12, त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया 345, पंजाब अँड सिंध बँक 12, UCO बँक या ठिकाणी तुम्ही 28 जागा, तर युनियन बँक ऑफ इंडियाच्या 221, अशा टोटल 775 जागा 6035 पैकी महाराष्ट्रामध्ये भरल्या जात आहेत। तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर सिलेक्शन केलं या ठिकाणी एक्झामसाठी तर तुम्ही किंवा एस्टेटसाठी तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही ही एक्झाम देऊ शकता। जवळपास महाराष्ट्रामध्ये विविध लँग्वेज आहेत ज्यामध्ये मराठी सुद्धा लँग्वेज आहे, त्या माध्यमातून तुम्ही यासाठी एक्झाम देऊ शकता, ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे। त्यानंतर बघा, यासाठी मित्रांनो तुम्ही चेक करू शकता कॅटेगरी वाईज रिलॅक्सेशन कशाप्रकारे आहे। त्यानंतर जे फिजिकल हँडिकॅप आहे, डिसेबिलिटी, त्यांच्यानुसार सुद्धा त्यांनी वॅकन्सी डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, तेही तुम्हाला या ठिकाणी चेक करता येईल। यानंतर बघा, यासाठी मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट, एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचं कम्प्लीट असणे आवश्यक आहे 21/7/2022। ते काय असणार आहे तर डिग्री ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ युनिव्हर्सिटी रेकग्नाइज बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑर एनी इक्विवेलेंट क्वालिफिकेशन, थोडक्यात पदवीधर असणे आवश्यक आहे, कोणतीही पदवी असेल तरी चालेल। त्यानंतर द कॅन्डिडेट मस्ट पजेस व्हॅलिड मार्कशीट डिग्री सर्टिफिकेट दॅट ही शी इज अ ग्रॅज्युएट ऑन द डे ही शी रजिस्टर्स अँड इंडिकेट द पर्सेंटेज ऑफ मार्क्स ऑप्टेन इन ग्रॅज्युएशन व्हाइल रजिस्ट्रेशन ऑनलाइन, थोडक्यात ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला हे तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट असणे आवश्यक आहे। त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट, कॉम्प्युटर लिटरसी असणे आवश्यक आहे, याचा अर्थ ऑपरेटिंग अँड वर्किंग नॉलेज इन कॉम्प्युटर सिस्टीम इज मँडेटरी कंपल्सरी आहे। कॅन्डिडेट शूड हॅव सर्टिफिकेट, एक तर तुमचं पाहिजे डिप्लोमा किंवा डिग्री इन कॉम्प्युटर ऑपरेशन्स लँग्वेज, शूड हॅव स्टडीड कॉम्प्युटर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एज वन ऑफ द सब्जेक्ट इन हायस्कूल कॉलेज अँड इन्स्टिट्यूट, थोडक्यात तुमच्याकडे जर कॉम्प्युटर रिलेटेड सर्टिफिकेट असेल, डिप्लोमा झालेला असेल, डिग्री झालेली असेल, किंवा तुम्ही जर कॉम्प्युटर तुमचा एक सब्जेक्ट असेल ज्यावेळी तुम्ही डिग्री घेत असाल त्यावेळी तुम्ही जर तुमच्याकडे कॉम्प्युटरचा सब्जेक्ट हायस्कूल कॉलेज किंवा इन्स्टिट्यूटमध्ये असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट, या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेली आहे प्रोफिशियन्सी इन ऑफिशियल लँग्वेज ऑफ द स्टेट UT, थोडक्यात जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये अप्लाय करणार असाल तर त्या ठिकाणची मराठी जी लँग्वेज आहे किंवा त्या रिलेटेड जे काही लँग्वेज त्यांनी मेन्शन केलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला रीड राईट अँड स्पीक बोलता ह्या गोष्टी आल्या पाहिजेत, तरच तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता। आणि कॅन्डिडेट विशेष टू अप्लाय प्रेफर, थोडक्यात त्या ठिकाणी जर तुम्ही महाराष्ट्र स्टेट हा प्रेफरन्स दिला असेल तर तुम्हाला लोकल लँग्वेज त्या ठिकाणी किंवा ऑफिशियल लँग्वेजची
लिहिता वाचता आणि बोलता येण्याची तुमच्याकडे तिकडे आवश्यकता राहणार आहे. त्यामुळे नक्कीच महाराष्ट्रामध्ये तुम्ही जवळपास ज्या 700 जागा आहेत त्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करू शकता. त्यानंतर बघा, यासाठी एज लिमिट 20 ते 28 वर्ष एज लिमिट राहणार आहे, ज्यामध्ये जन्म तुमचा 2/7/1994 ते 1/7/2002 दरम्यानचा असणे आवश्यक आहे. हे ओपनसाठी आहे. यामध्ये रिलॅक्सेशन शेड्यूल का शेड्यूल ट्राईबला 5 वर्ष, ओबीसीला 3 वर्ष, पर्सन विथ डिसॅबिलिटी 10 वर्ष, एक्स सर्व्हिसमॅन डिसेबल एक्स सर्व्हिसमॅन लागेल, सर्व्हिस प्लस 3 इयरचा जो क्रायटेरिया आहे तो ओपनसाठी, 8 इयरचा एससी एसटी साठी सुद्धा लागू आहे. मॅक्झिमम एज लिमिट 50 वर्ष राहील. विडो डिव्होर्स वुमन वुमन लिगली सेपरेटेड यांना अगेन 35, 38, 40 इयर्स लिमिट एज पर कॅटेगरी अँड पर्सन अफेक्टेड बाय 1984 राईट्स 5 इयर्स रिलॅक्सेशन तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे. या व्यतिरिक्त बघा, या ठिकाणी जर तुम्ही चेक केला यासाठी एक्झाम जे होणार आहे ते कशा प्रकारे होईल, तर एक्झाम दोन तुमचे प्री एक्झाम आणि मेन्स एक्झामद्वारे तुमचं सिलेक्शन होईल. प्री एक्झामद्वारे तुम्ही बघू शकता इंग्लिश लँग्वेज न्यूमरिकल ॲबिलिटी अँड रिजनिंग ॲबिलिटी हे क्वेश्चन तुमचे या ठिकाणी राहणार आहेत. मीडियम ऑफ इंग्लिश या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला हे जे फुल्ली मारलेलं आहे, अर्थात याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही अप्लाय केला असेल तर तुम्हाला मराठीमधून सुद्धा ही एक्झाम देता येईल किंवा कोकणी भाषेमधून सुद्धा एक्झाम देता येईल. टोटल 100 क्वेश्चन असतील, 100 मार्कांसाठी तुमची एक्झाम होणार आहे. त्यानंतर मेन एक्झाम होईल अगेन जनरल फायनान्शियल अवेअरनेस, जनरल इंग्लिश, रिजनिंग ॲबिलिटी अँड कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड अँड क्वांटिटी ॲप्टिट्यूड याबाबत तुम्हाला 190 क्वेश्चन विचारले जातील. 200 मार्कांसाठी एक्झाम होईल, ज्याद्वारे तुमचं या ठिकाणी फायनल सिलेक्शन होणार आहे. दोन्हीसाठी निगेटिव्ह मार्किंग आहे. याबाबत तिन्ही नोटिफिकेशनमध्ये माहिती दिलेली आहे, तीही तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर यासाठी लिस्ट ऑफ वर्जन ऑफ टेस्ट अर्थात मीडियम ऑफ एक्झामिनेशन तुमचं कोणकोणतं राहणार आहे बघा. जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये मित्रांनो या ठिकाणी अप्लाय केला तर तुम्ही इंग्लिश, हिंदी, मराठी किंवा कोकणी यापैकी कोणत्याही एका विषयातून ही पेपर देऊ शकता, एक्झामला अपियर राहू शकता. त्यामुळे नक्कीच जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये मराठीतून एक्झाम देणार असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी सुविधा आहे, उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मराठी ही लँग्वेज सिलेक्ट करून तुम्ही त्या ठिकाणी एक्झाम ती देऊ शकता. त्यानंतर या ठिकाणी एक्झामिनेशन सेंटर्स बघा, महाराष्ट्रामध्ये प्री आणि मेन एक्झाम सेंटर्स कोठे कोठे राहणार आहेत. त्यानुसार बघा, महाराष्ट्रामध्ये प्री एक्झाम जी राहणार आहे ती अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, पुणे, रत्नागिरी, सोलापूर या ठिकाणी राहील. तर मेन एक्झामिनेशन सेंटर्स औरंगाबाद, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर आणि पुणे या ठिकाणी राहणार आहेत. त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी तयारी करावी लागणार आहे. तुम्ही नजीकचं कोणतंही सेंटर चूज करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. त्यानंतर बघा, यासाठी अप्लाय करण्यासाठी फी अप्लिकेशन फी तुम्ही 1/7 ते 21/7 दरम्यान भरायची आहे. 175 रुपये जर तुम्ही एससी एसटी फिजिकल हँडिकॅप किंवा एक सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट असाल तर, 850 रुपये जर तुम्ही ओपन ओबीसी ईडब्ल्यूएस कॅन्डिडेट असाल तर. यामध्ये जे काय ऍप्लिकेशन फी आहे प्लस इंटिमेशन चार्जेस आहेत ते तुम्हाला स्वतःला त्या ठिकाणी भरावे लागणार आहेत. थोडक्यात ऍप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. या व्यतिरिक्त जे काय ट्रान्झॅक्शन चार्जेस किंवा इंटिमेशन चार्जेस असतील ते तुम्हाला त्या ठिकाणी भरावे लागणार आहेत. त्यानंतर यासाठी काही महत्वाचे डेट्स त्यांनी मेन्शन केलेले आहेत. ऑनलाईन ऍप्लिकेशन 1/7 पासून 21/7 पर्यंत राहील. त्यानंतर तुम्हाला त्याचवेळी ऑनलाईन चार्जेस सुद्धा भरायचे आहेत, एक्झाम चार्जेस, ऍप्लिकेशन फी, तुमचं कॉल लेटर प्रॉब्ली या ठिकाणी तुम्ही बघू शकता. प्री ट्रेनिंगसाठी जे काही कॅन्डिडेटला मिळणार आहेत त्याबाबत त्यांनी माहिती दिलेली आहे. ऑनलाईन एक्झाम तुमची प्री एक्झाम 2022 होईल आणि ऑनलाईन एक्झाम मेन जी असणार आहे ते 2022 होईल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. यानुसार तुम्ही यासाठी प्रिपरेशन करू शकता. आता यासाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला आयबीपीएसच्या ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करायचा किंबहुना तुम्ही आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा व्हिजिट करू शकता. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेलं आहे. तिथे जाऊन तुम्ही नोटिफिकेशन रीड करा आणि जर इंटरेस्टेड असाल तर यासाठी अप्लाय करू शकता. भरतीबाबत काय डाऊट असतील तर कमेंट करा. चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे डेली गव्हर्नमेंट जॉब अपडेट तुम्हाला आमच्या चॅनलमार्फत मिळत राहतील. धन्यवाद.